अवयव आणि गुणांकांचे गुणधर्म संख्यांचे अवयव आणि पटीतील संख्यांचे काही विशिष्ट गुणधर्म असतात एकला एखाद्या दुसऱ्या संख्येने गुणल्यास तीच संख्या मिळते एक गुणिले दोन बरोबर दोन एक गुणिले तीन बरोबर तीन एक गुणिले चार बरोबर चार एक गुणिले पाच बरोबर पाच एक प्रत्येक संख्येला पूर्ण भाग देते म्हणूनच एक हा प्रत्येक संख्येचा अवयव असतो प्रत्येक संख्या स्वतःला पूर्ण भाग देते दोन भागिले दोन बरोबर एक तीन भागिले तीन बरोबर एक चार भागिले चार बरोबर एक म्हणूनच संख्या ही स्वतःच एक अवयव असते संख्येला पूर्ण भाग देणारी विशालतम संख्या हीच ती संख्या असते दोनला पूर्ण भाग देणारी दोन हीच विशालतम संख्या आहे त्याचप्रमाणे तीन चार पाच व सहा या विशालतम संख्या आहेत ज्या तीन चार पाच व सहाला अनुक्रमे भाग देऊ शकतात म्हणूनच प्रत्येक संख्याही त्या संख्येचा महत्तम अवयव असते एखाद्या संख्येचे अवयव हे एक व त्या संख्येच्या दरम्यान असतात उदाहरणार्थ चला छत्तीसच्या अवयवांना पाहू एक दोन तीन चार सहा नऊ बारा अठरा आणि छत्तीस हे छत्तीसचे अवयव आहेत म्हणूनच एखाद्या संख्येचे अवयव हे मोजता येण्याजोगे व म्हणूनच परिमित असतात एखाद्या संख्येला एकने ने गुणल्यावर येणारे उत्तर हे तीस संख्या असते उदाहरणार्थ दोन गुणिले एक बरोबर दोन तीन गुणिले एक बरोबर तीन चार गुणिले एक बरोबर चार पाच गुणिले एक बरोबर पाच म्हणूनच प्रत्येक संख्या ही त्याच संख्येच्या पटीतील असते एकापेक्षा मोठ्या असलेल्या इतर सर्व संख्यांचा त्याच संख्येसह गुणाकार हा त्याच संख्येपेक्षा मोठा असतो उदाहरणार्थ दोन गुणिले दोन बरोबर चार दोन गुणिले तीन बरोबर सहा दोन गुणिले चार बरोबर आठ म्हणूनच प्रत्येक संख्या ही स्वतःची सर्वात लहान पटीतील संख्या असते एखाद्या संख्येच्या पटीतील एक नवी संख्या त्या संख्येच्या एका नव्या संख्येसह गुणाकार करून मिळवली जाऊ शकते उदाहरणार्थ नऊ गुणिले एक बरोबर नऊ नऊ गुणिले दोन बरोबर अठरा नऊ गुणिले तीन बरोबर सत्तावीस नऊ गुणिले चार बरोबर छत्तीस आणि असेच पुढे म्हणूनच एखाद्या संख्येच्या पटीतील संख्या या न मोजता येण्यासारख्या व म्हणूनच असीमित असतात